नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविकांच्या महासागरात आज कनेरसर येथील एमआई मंदिर आणि परिसर व्यापून गेल्याचं दृश्य दिसून आलं. पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहकुटुंब आलेल्या भाविकांनी भक्तीच्या विविध प्रकारच्या माध्यमातून देवीच्या दरबारात हजेरी लावली, तर मातेची मनोभावे पूजा अर्चा करत देवीच्या पावलांनी आलेली ऊर्जा आपल्या अंगोपांगावर लेवून घेतली आणि देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपण या कार्यात सहभागी असल्याचा आनंद व्यक्त केला. श्री मोहन दगडू दौंडकर, अध्यक्ष एमआई देवी ट्रस्ट कनेरसर. वलांड्याच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि या वलांड्याच्या निमित्तानं प्रत्येक माणसाच्या अंगात ही ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा शक्ती निर्माण करण्यासाठी पावळवरून सुद्धा लाखो हजारो भाविक या ठिकाणी येत असतात आणि या वलांड्याच्या निमित्तानं वलांडा घेऊन या ठिकाणी आरती होते आणि आरती झाल्यानंतर लोक दर्शन घेतात आणि सर्व शिस्तबद्ध कार्यक्रम पाहून माझ्याही मनाला आपण काम केल्याचं समाधान वाटत आहे. घेण्यासाठी बसलेले भक्त, तारास्वरात चाललेली मातेची आरती, भजनं, गीतं, प्रवचन आणि तालस्वरात देवीची आरती करणारे आणि आरतीच्या तबकातील ज्योतीचे तेज घेणारे भाविक भक्तीच्या परमोच्च आनंदात न्हाऊन निघाले. या वातावरणात अत्यंत भक्तिभाव स्वरूपात ज्येष्ठ, तरुण, महिला, मुले, मुली आणि वृद्ध भक्तांनी आपला दर्शनविधी आणि भक्ती अर्पण केली, तर एका तरुण भाविकानं ठाण्याहून येत असल्याचं सांगून आपला 9 दिवसाचा सेवाकाळ मंदिरात असल्याची माहिती यावेळी दिली. बाबूशेठ बाळासाहेब नरे, शिवधर्म संघटना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. मी कनेरसर गावी आई यमाई देवीच्या दर्शनाला निघताना मी ठाण्यात, माझं घर आहे त्या ठाण्यातल्या घरा देवीचा तांदळा आहे माझा, मी त्या तांदळाला एक विनंती करून निघालो होतो, आई 10 दिवस मी तुझी सेवा करतो, फक्त 10 दिवस मला रोज आरतीचा थोडासा तरी मान मिळू दे आणि तो मान त्या स्वरूपात मिळतो. आरतीला हात लागतोय, रोज आनंदानं मला एक समाधान प्राप्त होतंय.